नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचे प्रथमतः या ठिकाणी या ऑनलाइन क्लासला स्वागत आहे. आज आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, लगेचच आपण क्लासला सुरुवात करत आहोत वेळ न घेता. आज खरं तर हा बुद्धिमत्तेचा खूप महत्त्वाचा टॉपिक तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे, आकलन. आणि आकलन मध्ये जो उपघटक आहे सूचना पालन, मी ब्लॅकबोर्ड वरती लिहिलेला आहे सूचना पालन, हा जो घटक आहे हा जवळपास 10 मार्क्ससाठी आपल्याला विचारला जातो. म्हणजे या घटकावरती, सुरुवातीला या घटकाचं मी तुम्हाला महत्त्व 2 मिनिटात सांगतो, या घटकावरती एकूण 5 प्रश्न विचारले जातात. बघताना हा घटक सोपा वाटतो, परंतु या घटकामध्ये सर्व विषयांचा आधार घेतलेला आहे. सूचना पालन, फॉर एक्झाम्पल आपण घरामध्ये बघा, तुम्हाला आई काही सूचना सांगते, काही इन्स्ट्रक्शन देते, आईने जी इन्स्ट्रक्शन आपण दिलेली आहे त्याच पद्धतीने आपण ती फॉलो करतो. आपले शिक्षक आपल्याला जी सूचना करतात त्याच पद्धतीने आपण त्याचं फॉलो करतो. तसंच पेपर मध्ये सुद्धा तुम्हाला एक काहीतरी वाक्य असणार आहे, सूचना असणार आहे, पेपर मध्ये ज्या पद्धतीने सूचना दिलेली आहे त्याच पद्धतीने आपण ती सूचनेचा पालन करून ते गणित सोडवायचं आहे. प्रथमतः मी या उपघटकाकडे जाऊ इच्छितो, सूचना पालन समोर आहे. या सूचना पालन मध्ये तुम्हाला साधारणतः शब्द संपत्ती माहिती हवी, म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असेल, पिल्लूदर्शक शब्द असेल, घरदर्शक शब्द असेल, या सगळ्या शब्दांचं तुम्हाला थोडस नॉलेज हवं. म्हणजे हा घटक थोडा मराठीला टच पण होतो, खूप इम्पॉर्टंट घटक आहे. तुम्हाला शब्द संपत्ती या घटकाबद्दल माहिती हवी, त्यानंतर थोडस सामान्यज्ञान पण हवं. सामान्यांच्या प्रश्न सुद्धा या घटकामध्ये कधी कधी विचारलं जातं. धरण असेल, नद्या असेल, राजधानी असेल, याही या प्रकारचे सुद्धा प्रश्न या सूचना पालन मध्ये विचारले जातात. ते कशा पद्धतीचे आहे आपण पुढे पुढे घेणारच आहोत. त्यानंतर तुम्हाला या घटकामध्ये सगळ्यात महत्वाचं, डावी बाजू कोणती, उजवी बाजू कोणती, मधलं अक्षर कोणतं, पहिलं अक्षर कोणतं, शेवटचं अक्षर कोणतं, हे खूप महत्वाचं आहे. हे पण पुढे आपलं होणार आहे. म्हणजे आपली डावी बाजू, उजवी बाजू, अक्षराच्या डावी बाजूला कोणतं शब्द अक्षर आहे, त्यानंतर उजव्या बाजूला कोणतं अक्षर आहे, हे खूप ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. डावी बाजू आणि उजवी बाजू इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, 101% दोन दोन क्वेश्चन यावरती विचारले जाऊ शकतात. त्यानंतर शब्दांच्या जाती तुम्हाला माहित हव्या, या घटकाबद्दल नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल, क्रियापद असेल, क्रिया विशेषण असेल, उभयनामी असेल, केवल प्रयोगी अव्यय असेल, या प्रकारच्या 8 शब्दांच्या जाती आहेत याही तुम्हाला माहिती हव्या. त्यानंतर वर्णमाला, जी मराठीमध्ये इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, वर्णमाला जी घटक आहे तो त्याचंही पण तुम्हाला नॉलेज हवं. त्यानंतर जोडाक्षरे कशी बनतात, जोडाक्षर कोणाला म्हणायचं, या सर्व घटकांचं नॉलेज या सूचना पालन या घटकासाठी गरजेचं आहे. तर आपण लगेचच सुरुवात करूया सूचना पालन. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं सूचना पालन. पेपर मध्ये तुम्हाला एक सूचना दिलेली असते, त्या पद्धतीने आपल्याला ते एक्झाम्पल सोडवायचं असतं. मी आता प्रत्येक टॉपिकचं थोडं थोडंसं तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. बघा मराठीमध्ये स्वर आहे, या स्वरचं सुद्धा तुम्हाला नॉलेज हवं. मराठीमध्ये किती स्वर आहे हे तुम्हाला विचारलं जाणार नाही, परंतु मराठीमध्ये कोणकोणते स्वर आहे मी ब्लॅकबोर्ड वरती लिहिलं, अ आ ई ऊ लू ए हे 2 नवीन स्वर यात झालेले बघा, ए ए ओ अ आणि औ, हे मी जे राउंड केलेलं आहे ते आपल्या नवीन म्हणानुसार हे 2 स्वर ऍड झालेले आहेत. म्हणजे हे आपण काय केलेलं आहे, थोडक्यात हे स्वर का ऍड केले ते मी तुम्हाला सांगतो. या स्वरला आपण आदत्य स्वर म्हणतो, किंवा हे दत्तक घेतलेले आहे इंग्रजी भाषेमधून. हे 2 स्वर ऍड केलेले आहेत. पहिले स्वर जर तुम्ही काउंट केले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, पहिले 12 होते, पण आता हे 2 वाढल्यामुळे स्वरांची संख्या किती झालेली आहे तर सांगू नका, हे प्रत्येकाला माहिती हवं. स्वर कन्सेप्ट क्लिअर झाली. हे आपल्या समोर जे आहे ते सगळे स्वर आहे. स्वर म्हणजेच काय, स्वर म्हणजे थोडक्यात ही सगळे स्वर ही अक्षरे असतात, हे लक्षात ठेवायचं आहे, हे अक्षर आहे. त्यानंतर आता तुम्हाला सर्वांना माहित असेल स्वराने, मराठी भाषेमध्ये किती स्वरादी आहे असं तुम्हाला विचारलं जाणार नाही, पण स्वरादी कोणती आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. अ अनुस्वार आपण ज्याला म्हणतो, आणि विसर्ग अम आणि अहा, हे 2 स्वरादी आहे मराठी भाषेमध्ये. हे अगोदर क्वेश्चन आन्सर घेण्याच्या अगोदर हे तुमचं बेसिक नॉलेज गरजेचं आहे या घटकासाठी. हे जेव्हा तुम्हाला समजेल
त्यावेळेस तुम्ही क्वेश्चन आन्सर वू हॅव टू व्हेरी इझिली, तुम्ही एकदम सिंपल पद्धतीने ते सॉल्व्ह करू शकता. स्वर मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवरती लिहिलेले बघा, 14 स्वर आहे. सगळ्यांनी ते इथे ह्रस्व स्वर कोणते, दीर्घ स्वर कोणते हे तुम्हाला विचारलं जाणार नाही, परंतु तुम्हाला हे स्वर माहिती हवी. त्यानंतर स्वरादी आणि हा हे दोन स्वरादी आहेत. त्यानंतर व्यंजन, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल मराठीमध्ये व्यंजन हे जे सोडून आहे. आता हे व्यंजन आपल्याला लक्षात ठेवायचे, पाठ करण्याची गरज नाहीये, परंतु हे सोडून जे असतील त्याला आपण व्यंजन म्हणूया. मग आता ते टोटल किती व्यंजन आहे, तर टोटल 34 आहे. क ख ग घ ग हे आपले इथपर्यंत एकूण किती 34 व्यंजन आहे. लक्षात आलं? आणि व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिळवला जातो तेव्हाच ते अक्षर बनतं. हे दोन कन्सेप्ट इथे लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे समजा मी व्यंजन घेतला क, बघा आता अ हे अक्षर आहे, आ हे अक्षर आहे, परंतु क हे काय आहे. इथे मी क जे अक्षर तयार होतं हे क आहे व्यंजन. कचं मी कोण क मध्ये जर अ मिळवला म्हणजे व्यंजनामध्ये जर स्वर मिळवला तरच त्याच अक्षर बनत, हे लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो मी, ज्या वेळेस तुमच्या स्वरामध्ये व्यंजन ऍड होईल किंवा व्यंजनामध्ये स्वर ऍड होईल तर ते अक्षर बनत. म्हणजे क हे अक्षर झालं हे आपण या ठिकाणी म्हणूया. अच्छा तुम्ही 34. त्यानंतर संयुक्त व्यंजन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. संयुक्त व्यंजन हे दोन लक्षात ठेवायचे आहे. संयुक्त व्यंजन, संयुक्त व्यंजन आहे क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ हे दोन संयुक्त व्यंजन आहे. म्हणजे दोन व्यंजन जर एकत्र केले तर त्याचं काय होते, संयुक्त व्यंजन. हे दोन व्यंजन लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे स्वर, स्वरादी, व्यंजन, संयुक्त व्यंजन हा टॉपिक यासाठी गरजेचा आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. एक्झाम्पलच्या म्हणजे एक्झाम्पल ज्या वेळेस येईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की स्वर, व्यंजन. त्यानंतर आता पुढे आपण जाऊया जोडाक्षराकडे. हा खूप सिंपल टॉपिक वाटतो, परंतु जोडाक्षर विद्यार्थ्यांना कळत नाही. एखादं एक्झाम्पल दिलं जातं, एखादं स्टेटमेंट दिलं जातं आणि विचारलं जातं या स्टेटमेंटमध्ये किती जोडाक्षर आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे, काउंट करायचे आहे. पण त्या अगोदर जोडाक्षर म्हणजे काय ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, तरच तुम्ही ते जोडाक्षर फाइंड आउट करू शकता. जोडाक्षर म्हणजे काय, तर जोडाक्षर ही एकापेक्षा जास्त अक्षरे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याचं जोडाक्षर होतं. उदाहरणार्थ त्या हे जोडाक्षर आहे. का हे जोडाक्षर, आपण याला का जोडाक्षर म्हणायचं आहे, कारण याच्यामध्ये त आहे प्लस य आहे आणि प्लस आ आहे. म्हणजे यामध्ये व्यंजन आहे, बघा व्यंजन पण आलेलं आहे आणि इथे स्वर पण आलेला आहे, म्हणून ते जोडाक्षर आहे. ज्या वेळेस व्यंजन आणि स्वर एकापेक्षा जास्त अक्षरे, थोडक्यात व्यंजन आणि स्वर म्हणजे त्यामध्ये दोन व्यंजन असतील, दोन अक्षर असतील. स्वरला पण आपण अक्षर म्हणतो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, त्यावेळेस त्याला जोडाक्षर आपण म्हणूया. आता संयुक्त व्यंजनाची अक्षरे जोडाक्षरच असतात हे लक्षात ठेवायचं आहे, कारण ती एकापेक्षा जास्त अक्षरे असतात. क्ष आणि ज्ञ या दोन गोष्टी जोडाक्षर लक्षात आलं. त्या हे जोडाक्षर, च्या पण हे जोडाक्षर होऊ शकत. च्या, च, य आणि आ म्हणजे इथे आपण अक्रांत येतं. अक्रांत आणि इक्रांती ही पण कन्सेप्ट तुम्हाला पुढे मी घेणार आहे. एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात येईल. जोडाक्षर झाल्यानंतर पुढचा आपण टॉपिक घेणार आहोत, कोणती जोडाक्षर नाहीत हा थोडासा फसवा प्रश्न येतो, हे लक्षातच ठेवायचं आहे बघा. त्रु, त्यानंतर क्रु आणि कुरु हे जोडाक्षर नाहीत. याच कारण समजून घ्या, कारण पेपर मध्ये एक फसव एक्झाम्पल येऊ शकत. ट्रू, क्रू आणि ट्रू हे जोडाक्षर नाहीत, कारण यात केवळ एकच व्यंजन आहे. समजा तू, तू जर आपण घेतला तर तू मध्ये फक्त त येतो आणि रु येतो, हे दोनच येतात. आणि आपण जोडाक्षर म्हणजे काय, एकापेक्षा जास्त अक्षरे जोडू, म्हणजे व्यंजन आणि स्वर जोडू.
आता हे जोडाक्षर होत नाही पण हे जोडाक्षर होतं बघा दोन्ही मध्ये फरक बघा स य आणि आ हे जोडाक्षर झालं परंतु हे जोडाक्षर होत नाही ओके पुढची कन्सेप्ट मी सुरुवातीला कन्सेप्ट तुम्हाला सांगतो त्यानंतर मी एक्झाम्पल पुढे आपण एक्झाम्पल घेऊया त्यानंतर सगळ्यात महत्वाचं डावी बाजू आणि उजवी बाजू एस्वर व्यंजन जोडाक्षरे स्वराधी हे तुम्हाला समजलं असेल परंतु डावी बाजू आणि उजवी बाजू हे पण आपण लक्षात ठेवा आता मी या ब्लॅकबोर्ड समोर उभा आहे तर माझी जी उजवी बाजू आहे तीच त्या अक्षराची उजवी बाजू आपण म्हणूया माझी उजवी बाजू ही आहे उजवी बाजू आणि ही डावी बाजू ही कन्सेप्ट सगळ्यांना समजली पाहिजे उजवी बाजू आणि डावी बाजू फॉर एक्झाम्पल जर मी आपण असा प्रश्न घेतला कोपरगाव कोपरगाव तो कोपरगाव या शब्दामध्ये बघा आता प्रश्न कसा विचारला जातो कोपरगाव या शब्दामध्ये जे र अक्षर आहे त्या र अक्षराची उजवी बाजू र अक्षराची उजवी बाजू जो अक्षर येईल ते काय प ही उजवी बाजू आणि डावी बाजू म्हणजे इकडे गा हे लक्षात आले उजवी बाजू आणि डावी बाजू त्यामध्ये एक्झाम्पल पण आहे ते आपण घेणार आहोत आता पुढे डावी बाजू झाली उजवी बाजू एक्झाम्पल द्यावी ते तुम्हाला कळेल त्यानंतर तुम्हाला या घटकामध्ये समसंख्या विषम संख्या हे पण माहिती बघू समसंख्या विषम संख्या त्यानंतर ज्याला आपण तुम्ही इव्हन नंबर नंतर ऑड नंबर प्राइम नंबर म्हणजे समसंख्या विषम संख्या सम विषम आणि मूळ याही घटकांचं नॉलेज जसं मॅथ मध्ये हे घटक आहे त्याही घटकांचं नॉलेज या घटकामध्ये लागतं समसंख्या म्हणजे ज्याला ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असे तिला आपण समसंख्या म्हणतो तुम्ही कालच शिकला असाल ऑड नंबर विषम संख्या ज्या संख्येला फॉर एक्झाम्पल भाग जात नाही समजा 1 ज्या शेवटी 1 आहे 3 आहे 5 आहे 7 आहे 9 ती विषम संख्या आणि मूळ संख्या ज्याला ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही निशेष भाग जात नाही त्याला मूळ संख्या म्हणतात प्राइम नंबर आपण ज्याला पोहोचा 1 ते 100 पर्यंत तुमचे प्राइम नंबर आहे ते तोंड पाठ हवे तरच तुम्हाला या टॉपिक मध्ये काही घटक जमतील म्हणजे प्राइम नंबर जर तुम्ही फाइंड आउट केले तर 2 prime number, 3 prime number, 5 prime number, 7 prime number, 11 prime number, 13 prime number, 17 prime number, 19 prime number, 23 prime number, 29 prime number असे 100 पर्यंत साधारणतः 25 नंबर्स आहेत हे पण आपल्या लक्षात असावं नॉलेज आपल्याकडे त्याच्याकडे आपण थोडं लक्ष देऊया बघा आता सिंपल आहे पहिला एक्झाम्पल मी घेतो आता एक्झाम्पल मध्येच तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट पुन्हा एकदा रिपीट होतील पहिले एक्झाम्पल मी फळ्यावरती लिहितो तो त्याच्या कानात मोठ्याने ओरडला तो त्याच्या कानात मोठ्याने ओरडला हे तुमच्या समोर वाक्य आहे आणि आता आपण एवढं जे नॉलेज मी तुम्हाला थोडं सांगितलं त्या नॉलेजवरून कसे तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचे हे आपण बघूया सूचना पालन तो त्याच्या कानात मोठ्याने ओरडला या वाक्यामध्ये 3 अक्षरी शब्द आपल्याला शोधायचे आहे आणि सूचना काय आहे 3 अक्षरी शब्द आपल्याला शोधायचे आहे 3 अक्षरी शब्द तो त्याच्या कानात मोठ्याने ओरडला पुन्हा एकदा रिपीट करतो मी एकदम एक एक एक्झाम्पल हळू आपण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल या वाक्यामध्ये 3 अक्षरी शब्द किती आहे हा प्रश्न त्यांनी विचारला आता बरेच मुलं इथे चुका करतात म्हणून हे मुद्दा मी घेतलेला आहे 3 अक्षरी जर तुम्ही शब्द विचारले बघा हा आहे तो हा 1 अक्षरी आहे बरोबर आहे कानात हा 3 अक्षर आहे 1 2 3 याला 3 अक्षरे आपण म्हणूया
मी त्याला ब्रॅकेट करतो ओके। त्यानंतर बघा तीन अक्षरी शोधायची आहे, जी सूचना असेल तीच आपल्याला फॉलो करायची आहे। पेपरमध्ये विचारलाय की तीन अक्षरी शब्द शोधा, ओरडला हे की झालं चार अक्षरी, मोठ्याने हे झालं तीन अक्षरी। आता मुलं इथे काय गोंधळ करतात, त्याच्या, मुलांना असं वाटत की सर त्याच्या हे जोड अक्षर आहे, त्या आलं, च आलं, य आलं, म्हणजे हे तीन अक्षरे होऊ शकतं आणि इथेच मुलांचे मार्क जातात, सोपं वाटत आणि हसत उत्तरला राऊंड करतात आणि चुकून जातं ज्यावेळेस आपण ब्लॉकच्या बाहेर आल्यानंतर विचार करतो। त्याच्या हे तीन अक्षरी मध्ये येत नाही, हे जोड अक्षर जरी असलं तरी हा एक आणि हा दोन हे दोन अक्षरी शब्द आहे आणि इथे मोठ्याने झालं एक दोन तीन, हा झाला चार, म्हणजे याचा अर्थ या वाक्यामध्ये तीन अक्षरी शब्द किती आहे, दोन, पर्याय क्रमांक जो असेल तो, म्हणजे दोन शब्द फक्त तीन अक्षरी आहे। याचं उत्तर किती, दोन शब्द, किती, दोन शब्द। पुन्हा एकदा रिपीट करतो, त्याच्या जरी जोड अक्षर असेल तर तो तीन अक्षरी मध्ये येत नाही। पुन्हा एकदा रिपीट करतो, खूप मुलांचा गोंधळ होतो ओके, लक्षात आलं, त्याच्या जरी जोड अक्षर असेल तर त्याला तीन मध्ये काउंट करता करायचं नाही। हे लक्षात आलं तर तुम्हाला बरोबर तीन अक्षरी, चार अक्षरी, पाच अक्षरी, कोणताही शब्द तुम्हाला शोधता येईल। आता तर पुढचं वाक्य दिलं तर तुम्ही ते लगेच शोधणार, तर तीन अक्षरी चार अक्षर तुम्हाला, तो त्याच्या मामाच्या गावाहून आला, तो त्याच्या मामाच्या गावाहून आला। या वाक्यामध्ये चार अक्षरी शब्द आपल्याला शोधायचा आहे, सूचना काय, चार अक्षरी शब्द। पुन्हा एकदा कन्सेप्ट क्लिअर होते तुमच्यावाली, चार अक्षरी शब्द। आता फायनल हा काय झाला, तो काय झाला, एक अक्षरी शब्द झाला। मी मागे सांगितलं हा जरी जोड शब्द असेल तर हा किती झाला, एक आणि दोन, हा झाला दोन अक्षरी, हा झाला एक अक्षरी। आता मामाच्या, जरी इथं तुम्हाला असं वाटेल हा पण चार घेऊया, च आला, ही आला, पण नाही, अगोदरच सांगितलंय की जरी जोड अक्षर असेल तरी तो अक्षरी मध्ये काउंट करायचा नाही, म्हणजे किती झाला, वन टू थ्री, हा तीन अक्षरी झाला। आला काय झाला, हा दोन अक्षरी झाला आणि आपल्याला काय विचारलाय पेपरमध्ये, चार अक्षरी शब्द शोधा, वन टू थ्री आणि फोर, गावाहून, म्हणजे चार अक्षर आलेला शब्द फक्त एकच आहे, किती आहे, फक्त एकच। लक्षात आलं सर्वांच्या, ओके। आता पुढे, आता सगळ्यात महत्वाचं, डावी बाजू आणि उजवी बाजू, मीच एक अक्षर मला लिहितो तुमच्या लक्षात येईल, पत मत क च रव ल स म न ख, ही एक अक्षर मला दिलेली आहे। तुम्हाला अक्षरमाला असते आणि अक्षरमालावरून काही क्वेश्चन असतात, म्हणजे दोन क्वेश्चन यावरती असू शकतात, एक क्वेश्चन असू शकतो, दोन क्वेश्चन असेल तर चार मार्क तुम्हाला सहज मिळतील, पण सिम्पल वाटतं पण विचार करून सोडवा। प त म त क च र व ल स म न ख, ही एक अक्षरमाला दिलेली आहे आणि आपण सूचना पालन, आपण इथं पहिलं सांगितलं त्यांनी, पहिलं बघा सिम्पल घेतो, व च्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते। आता इथून पुढे आपण डावीकडून आणि उजवीकडे मध्ये तुम्हाला तुमचा जो गोंधळ आहे तो कमी होईल। व च्या, सॉरी, हा व च्या डावीकडे, व च्या डावीकडे कितवे अक्षर, तिसरे अक्षर, कोणते। आता व च्या डावीकडे क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी, व च्या डावीकडे तिसरे अक्षर कोणते, मग व तुम्हाला फाइंड आउट करायचं, व शोधायचा कुठे, शोध लावू।
आता व ची उजवी बाजू कोणती आणि व ची डावी बाजू कोणती हे तुम्हाला माहिती हवं. मी सुरुवातीला सांगितलं जी आपली उजवी बाजू ती अक्षराची पण तीच उजवी बाजू, कारण ती निर्जीव आहे. समोरासमोर जरी असेल तरी आपली जी उजवी बाजू ती अक्षराची उजवी बाजू आणि आपली जी डावी बाजू ती अक्षराची डावी बाजू. मग सुरुवातीला लिहून घ्या वाटलं असं तुम्हाला जर गणित असं असेल तर इकडे काय ही आपली उजवी बाजू राईट, उजवी बाजू राईट हँड साइड उजवी बाजू, ही इकडे काय येणार आहे डावी बाजू. आता व च्या डावीकडील तिसरे अक्षर बघा व शोधा. आता व ची ही उजवी बाजू झाली ल स म न ख ही उजवी बाजू आणि व च्या डावीकडील कितो अक्षर विचारलंय त्यांनी तिसरं अक्षर, तर व च्या डावीकडील तिसरे अक्षर वन वला काउंट करता वन टू आणि थ्री वला काउंट करायचं नाही अक्षर आलं क डावीकडील तिसरे अक्षर. आता पुढे हीच अक्षर मला आपण ठेवूया आता सूचना कशी चेंज करतात बघा. स च्या डावीकडे स च्या डावीकडे स च्या डावीकडे तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते आता इथे दोन सूचना दिलेल्या आहेत. स च्या डावीकडे तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते असा प्रश्न विचारलेला आहे. तर आता तुम्हाला शोधायचंय स च्या डावीकडे व स च्या डावीकडे तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते हे आपण शोधायचंय. सिंपल आहे बघा स च्या डावीकडे मग स ची डावी स ची बघा स ची डावीकडे तिसरा अक्षर आणि उजवीकडील पाचवे अक्षर वन टू थ्री फोर फाय त्याचं उत्तर न. लक्षात आलंय सर्वांच्या डावीकडून म्हणजे स शोधायचा स ची डावी बाजू घ्यायची त्याचं तिसरं अक्षर बघायचं आणि तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर त्यांनी विचारले. आता पुढचं एक्झाम्पल आपण बघा. एक शब्द घेतो मी पुन्हा एकदा परभणी. हा तुमच्या समोर शब्द आहे आणि तुम्हाला सूचना असे विचारलेली आहे परभणी या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. परभणी या शब्दाच्या उजवीकडून अक्षर कोणते आणि मग तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. पुन्हा एकदा परभणी एक सिंपल शब्द आहे या शब्दाच्या उजवीकडून तिसरे अक्षर. परभणी या शब्दाच्या जर उजवीकडून जर तुम्हाला तिसरे अक्षर आहे तर पहिलं कोणतं म्हणायचं दुसरं कोणतं म्हणायचं आणि तिसरं कोणतं म्हणायचं हे तुम्ही इथे डावीकडून उजवीकडून तिसरे अक्षर मग उजवी बाजू कोणती आहे आपण उजवीकडून तिसरे अक्षर घेतो म्हणजे आपला पर्याय काय येणार र येणार. ओके आता पुढे भीमा कोयना त्यानंतर पैठण असा जर प्रश्न आला पैठण त्यानंतर जायकवाडी त्यानंतर नीरा
घाटघर उजनी या शब्दांमध्ये किती धरणांची नावे आलेली आहे? हा आला जीके क्वेश्चन. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सामान्य या वाक्यामध्ये जे तुम्हाला जे शब्द आहे तर या शब्दामध्ये किती धरणांची नावं आलेली आहे. मग किती धरणांची नावं आलेली आहे तुम्हाला पर्याय असतात, समजा चार, तीन, जे पर्याय असेल ते, दोन, जो असेल तो. आपल्याला धरण माहिती व्हावी, कोणकोणते धरण आहे. भीमा नदी, भीमा नदी आहे, पैठण हे शहर आहे. मग निरा एक नदी आहे, मी कोयना, कोयना एक धरण आहे, जायकवाडी एक धरण आहे, त्यानंतर घाटघर आहे आणि उजनी आहे. या पद्धतीने तुम्ही धरणांची संख्या लिहू शकतात. पुढे आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. नेमलेल्या वेळी बिनचूक पावसाळा येतो, यात कौतुक कसले? कौतुक कसले? हे एक वाक्य आहे. नेमलेल्या वेळी बिनचूक पावसाळा येतो, यात कौतुक असते. या वाक्यातील प्रश्न चिन्हापासून, सूचना अशी आहे, प्रश्न चिन्हापासून चौथ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता? सूचना प्रश्न चिन्हापासून चौथ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता? प्रश्नचिन्हापासून चौथ्या शब्दाच्या उजवीकडे, आता चौथ्या शब्दाच्या उजवीकडे दुसरा शब्द. पुन्हा एकदा तुम्हाला माहिती, ही उजवी बाजू आपली, ही डावी बाजू. प्रश्नचिन्ह शोधायचं, प्रश्न दोन सूचना आहे, कमांड दोन दिलेला आहे. प्रश्नचिन्हापासून प्रश्नचिन्ह शोधलं, प्रश्नचिन्हापासून या चौथ्या शब्दाच्या, मग इकडे उजवीकडे, चौथ्या शब्दाच्या उजवीकडे दुसरा शब्द. आता चौथा शब्द शोधायचा, वन टू थ्री फोर, कोणता आला चौथा शब्द? येतो आला. कोणता आला? येतो आला. आता येतो शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द, तुम्हाला ही उजवी बाजू आहे, ही काय डावी बाजू आहे, तर दुसरा शब्द आपल्याला शोधायचा. हा झाला उजवीकडील, हे शब्द झाले, कारण ही उजवी बाजू आहे, ही कोणती आहे? डावी बाजू आहे. तर हा झाला पहिला शब्द, हा झाला दुसरा शब्द. म्हणजे आपला पर्याय काय येणार आहे? क्रमांक जो असेल तो कौतुक. दुसरा शब्द काय झाला? कौतुक. प्रश्न असा आहे,
ओके थोड़ा टेक्निकल इशू आहे. पुन्हा एकदा ऐका. नेमलेल्या वेळी बिनचूक पावसाळा येतो यात कौतुक कसले? क्वेश्चन मार्क आहे. प्रश्न असा आहे, प्रश्न चिन्हापासून चौथ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता? आता प्रश्न चिन्ह तुम्ही शोधायचं, प्रश्न चिन्हाच्या चौथ्या शब्दाच्या 1, 1, 2, 3 आणि 4 येतो शब्द झाला चौथा, कारण प्रश्न चिन्हापासून आहे. आणि त्यानंतर उजवीकडील दुसरा शब्द, मग उजवीकडील दुसरा शब्द म्हणजे काय? 1 आणि 2 कौतुक. ओके, जर असं असेल प्रश्न चिन्हापासून चौथ्या शब्दाच्या डावीकडील, बघा बरं का, डावीकडील दुसरा शब्द आपण घेऊया. आता प्रश्न चिन्हापासून चौथ्या शब्दाच्या उजवीकडे तुम्ही शोधला, आता डावीकडून आपण शोधूया, डावीकडील तिसरा शब्द आपण शोधायचा आहे. हा चौथा शब्द तुम्ही शोधला, 1, 2, 3, 4 आणि याच्या डावीकडील, डावीकडील कितवा शब्द? तिसरा शब्द. डावीकडील तिसरा शब्द, हा झाला पहिला, हा झाला दुसरा आणि हा झाला तिसरा. लक्षात येत आहे? डावी बाजू आणि उजवी बाजू. समजलंय? हा, पुढे पुन्हा एकदा एक क्वेश्चन घेऊया आणि तुमच्या अजून लक्षात येईल. आता जर असा विचारला प्रश्नामध्ये, डावी बाजू उजवी बाजू आपली कन्सेप्ट क्लिअर झाली, सामान्यज्ञान पण झालं, त्यानंतर आपण जोडाक्षर वगैरे पण घेतले. आता पुढे असा आहे प्रश्न, एक स्वामी तिन्ही जगाचा आई विनाविकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकारे, या ओळीमध्ये इकरांत अक्षरे किती आहे? आता इथे परत सूचना आहे, तुम्हाला मी अकरांत आणि इकरांत सुरुवातीला सांगितलं, इकरांत अक्षर विचारले आपल्याला. इकरांत अक्षरे किती? अक्षरे विचारली, लक्षात ठेवा, अक्षरे, इकरांत अक्षरे किती. मग तुम्हाला इकरांत या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. इकरांत म्हणजे काय हे सगळ्यात महत्वाचं आहे. इकरांत म्हणजे ज्या अक्षराचा शेवट इने होतो, ई या स्वराने, त्याला आपण इकरांत म्हणूया. काय म्हणूया? इकरांत. ई हे लक्षात ठेवा, ई स्वामी आला का? ई ओके आला, ई स्वामी इकरांत. पुढे तिन्ही, त्यानंतर आई ई, त्यानंतर भिकारी इकरांत. बघा सिंपल लक्षात, दुसरी वेळाने मी नी ई हा आहे इकरांत, आणि ग्री म्हणजे किती आपला पर्याय येईल? पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 ही झाला पाहिजे. ओके, जर असा प्रश्न विचार, इकरांत त्यानंतर आक्रांत, ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. आक्रांत इथे सध्या पुढचं एक्झाम्पल म्हणून घेतो. इकरांत म्हणजे शेवट ई ने झाला, ई या स्वराने. मग आक्रांत आ, त्याच्यामध्ये शेवट आ झाला पाहिजे, आ. मामा घरी आला होता. ओके, मामा घरी आला होता. आता इथं तुम्हाला विचारलं इकरांत नाही, आता आक्रांत मी विचारतो. आक्रांत अक्षरे किती?
मामा म्हणजे आक्रांत शब्द मामा, त्यानंतर आला आणि होता म्हणजे आक्रांत, जे ज्याच्यामध्ये शेवट आ या स्वराने होतो त्याला आपण आक्रांत म्हणूया. आणि अक्रांत एक अक्रांत ज्याचा शेवट फक्त आने होतो गाव व त्याला आपण अक्रांत म्हणूया. अक्रांत आणि अक्रांत या दोन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि इक्रांत याच्यावरती 100% क्वेश्चन येऊ शकतो. अक्रांत आणि इक्रांत. बस आता पुढे अक्रांत झालं इक्रांत झालं. आता त्यानंतर प्रश्न बघा आता कसा विचारला जाऊ शकतो. तुमचं नॉलेज जर चेक करायचं असेल तर प ही जर त म त क च र व ही अक्षर मालिका आहे. या लगतची दोन अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द घ्यायचा. लगतची दोन अक्षर घ्यायची आहे आणि असे अर्थपूर्ण किती दोन अक्षरी शब्द तयार होतात. सूचना बघा लगतची दोन अक्षरे घेऊन अर्थपूर्ण किती अक्षरी शब्द बनवायचा आहे. दोन अक्षरी शब्द बनवायचा आहे. लगतची दोन अक्षरे घेऊन आता लगतची हा एक शब्द महत्वाचा आहे आणि अर्थपूर्ण म्हणून तुम्हाला समानार्थी नॉलेज इथे हवं. समानार्थी शब्दांचं बघा आता लगतची आपण घेऊया पत. ओके होईल पत झाला दोन अक्षरे. पत म्हणजे काय पैसा. पुढे लगतची तम. ओके तम पण होईल. तम म्हणजे काय अंधार. लगतची त्यानंतर मत. मत पण होईल जे आपण मतदानाला मत करतो ते मत. त्यानंतर तक नाही कच. ओके आपण म्हणतो कच खाणे. कच म्हणजे माघार घेणे. चर चर खोंदणे. आणि रव. रव म्हणजे काय. रव म्हणजे आवाज. हे पण होऊ शकत राजहंसाचा जो आवाज आहे रव म्हणजे 1 2 3 4 5 6 असे सहा दोन अक्षरी शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतात. ओके म्हणजे इथे तुम्हाला सूचना जी पेपर मध्ये असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते फाइंड आउट करायचं आहे. आता पुढे पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया हजर जबाबीपणा. या शब्दातील प्रश्न आता जसा आपण हजर उजवीकडून डावीकडे घेतला त्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट असतात. हजर जबाबीपणा या शब्दातील उजवीकडून पाचवे आणि डावीकडून तिसरे अक्षरे अनुक्रमे कोणती. आता हजर जवळपणा या शब्दातील उजवीकडून पाचवे दोन अक्षर तुम्हाला शोधायची आहे. म्हणजे पर्यायामध्ये दोन दोन अक्षर असतील हा एक ऑप्शन तुम्हाला असेल. हजर जवळपणा या शब्दातील उजवीकडून पाचवे आणि डावीकडून तिसरे अक्षर कोणते एवढंच ओळखायचं आहे. त्यांनी काय सूचना केली उजवीकडून पाचवे. मग उजवीकडून पाचवे तुम्ही शोधायचं आहे. हजर उजवीकडून पाचवे 1 2 3 4 5 उजवीकडून पाचवे काय आला ज आणि डावीकडून तिसरे 1 2 3
म्हणजे पर्यायामध्ये ज आणि र हा पर्याय तुमचा असेल अनुक्रमी. आता मुलं काय करा, जर पर्यायामध्ये र पर्याय समजा सपोज इथे आपण पर्याय आपण असा दिला होता पर्याय क्रमांक एक ज र, पर्याय क्रमांक दोन बा ना, पर्याय क्रमांक तीन र ज, पर्याय क्रमांक चार चार ह ना. आता तुम्हाला शोधायचं आहे बघा तुम्ही किती कन्फ्यूज होता, सिंपल आहे पण कन्फ्यूज. हजर जबाबीपणा या शब्दातील उजवीकडून पाचवे आणि डावीकडून तिसरे अक्षर अनुक्रमे कोणती असं विचारलंय. अनुक्रमे कोणती, आता यामध्ये इलिमिनेशन मेथड तुम्ही वापरायची आहे. अगोदर शोधायचंय डावी उजवीकडून पाचवे वन टू थ्री फोर फाईव्ह तुम्ही ज शोधला, व्हेरी गुड ज, आणि डावीकडून तिसरे एक दोन तीन र. ज आणि र हा जो पर्याय आहे ना तो पर्याय तुमचा बरोबर असेल. जर जर र ज इथे पण आहे तुम्हाला वाटत ज आहे र आहे र आहे ज आहे, परंतु अनुक्रमे हा शब्द त्यांनी टाकलेला आहे. अनुक्रमे म्हणजे सुरुवातीला उजवीकडून पाचवे विचारलं त्याचा फर्स्ट ज आणि डावीकडून तिसरे म्हणजे र, हे उलट झालं असतं. अनुक्रमे हा शब्दाला खूप महत्व या प्रश्नामध्ये आलेलं आहे. मुलं जर शोधतात पण गडबडीमध्ये रस करून ठेवतात, हे पण त्यांना बरोबर वाटतं, हे पण त्यांना बरोबर वाटतं, परंतु त्याचं आन्सर काय. अनुक्रमे जर विचारलं तर 100% ज आणि र त्याचं आन्सर असेल. उजवीकडून आणि डावीकडून ही कन्सेप्ट तुमच्या पूर्णतः क्लिअर झाली. कोणतंही वाक्य आलं तरी चालेल, कोणताही शब्द जरी आला तरी त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू याच्यावरती दोन, आपला हा जो टॉपिक आहे हा 10 मार्काला आहे म्हणजे यावरती 5 एक्झाम्पल असणार आहे. पाच पाच पैकी डावी आणि उजवी एक तर 100% असेल, एक किंवा दोन क्वेश्चन. म्हणजे हा जो टॉपिक आहे हा 2 किंवा 4 मार्काला या मधला डावी आणि उजवी ही कन्सेप्ट क्लिअर करा. ओके, आता एक अक्षर मला आपण घेऊया. हा लगतची पूर्वीची अगोदरची मधले हे तीन कन्सेप्ट आता यावरती प्रश्न असू शकतो. लगतची पूर्वीची अगोदरची आणि मधले जे असेल ते मधली बाजू असेल मधला अक्षर असेल या चार शब्दावरती व्यवस्थित लक्ष ठेवा. लगेच आता तुम्हाला संख्यामाला तुमच्या समोर मी लिहितो त्या संख्यामालावरती कशा प्रकारचा क्वेश्चन विचारू शकतात, ज्या पद्धतीने तुमची डावी आणि उजवी बाजू क्लिअर झाली. परंतु जर लगतची पूर्वीची अगोदरची मधली दोन तीन सूचना एकत्र करतात आणि कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांचा होतो, विद्यार्थी एकाच सूचना बघतात पुढे बघतच नाही. सूचना व्यवस्थित जर तुम्ही अनालिसिस केली तर त्याचं उत्तर एकदम सिंपल तुम्हाला लक्षात येईल. परंतु गडबडीने काय करतो आपण ते पूर्णतः रीड करत नाही, तो क्वेश्चन पूर्णतः रीड करत नाही. आता एक बघा एक छानशी संख्या मालिका तुमच्या समोर येईल. बघा आता पी एम ओ एल एम ओ एल पी पी ओ एल एम ओ एल संख्या मालिका. ओके इथपर्यंत ठेवलं तर चालेल. ही तुमच्या समोर संख्या मालिका आहे पी एम ओ एल एम ओ एल पी पी ओ एल एम ओ एल. वरील अक्षर मालिकेत यम अक्षरानंतर ओ अक्षर आले आहे. यम अक्षरानंतर
ओ अक्षर आले आहे, परंतु यम पूर्वी पी नाही, यम पूर्वी पी नाही असे किती वेळा झाले आहे? बघा तुमच्या समोर एक छोटीशी संख्या मालिका आहे, ही एक्सपांड पण होऊ शकते, यामध्ये अजून अल्फाबेट ते देऊ शकता. मी छोटी दिली पी एम ओ एल एम ओ एल पी पी ओ एल एम ओ एल, एम अक्षरानंतर ओ अक्षर आलेले आहे परंतु एम पूर्वी पी नाही असे किती वेळा झालेले आहे? बघा दोन सूचना आहे, एम अक्षरानंतर मग एम शोधायचं, एम अक्षरानंतर ओ अक्षर आले, ओके किती आहे? अक्षरानंतर यम नंतर ओ अक्षर आलेले आहे, ओके यम नंतर ओ अक्षर आलेले आहे, ओके यम अक्षरानंतर ओ अक्षर आले, म्हणजे तुमची पहिली सूचना तुम्ही क्लिअर केलेली आहे, ओके. परंतु आपण उत्तरापर्यंत आपण गेलेलो नाही. यम अक्षरानंतर, नंतर म्हणजे पुढचं, इथे डावी आणि उजवीचा संबंध येत नाही, नंतर विचारले यम अक्षरानंतर म्हणजे पुढचं अक्षर घ्यायचंय, परंतु बघा यम पूर्वी पी नाही, बघा यम पूर्वी पी नाही, इथे यम पूर्वी तर पी आहे म्हणजे हे एक आपल्याला शक्य होणार नाही. यम पूर्वी पी, यम पूर्वी पी नाही, बघा पी आहे की ते नाही, यल म्हणजे हे एक वेळ झाला. यम पूर्वी म्हणजे अगोदर पी नाही, यल आलेला आहे, म्हणजे किती वेळा झाला असं? त्याचा आन्सर आहे दोन वेळा. उत्तर येत दोन वेळा. पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या, यम अक्षरानंतर ओ अक्षर आलेले आहे, त्याला आपण अंडरलाईन करायचे आहे. ही जी अक्षर मालिका आहे ही कितीही जरी पुढे एक्सपांड असेल तरी चिंता करायची गरज नाही, कारण तुमचा कन्सेप्ट क्लिअर होते. अक्षर शोधायचं यम अक्षरानंतर, अगोदर यम शोधायचा कुठे आहे, यम शोधायचा, यम अक्षरानंतर ओ अक्षर आलेला आहे, ओके हे झालेलं आहे, इथे क्लिअर, इथे अंडरलाईन करून घ्या. यम नंतर ओ आलेला आहे, ओके इथे पण यम नंतर, नंतर म्हणजे लगेच आलेला आहे, यम शोधा, शोधला यम नंतर लगेच इथं पण उभारलेला आहे. समजा पुढे जर असं असत यम आणि यन, ओके एक्सपांड केले, तुम्ही यम शोधला, यम नंतर काय हो पाहिजे, इथं तर यम नंतर यन आहे म्हणजे हा हा काउंट करायचा नाही, हा काउंट होणार नाही, यम नंतर ओ हवा आहे आपल्याला. तीन वेळ झालं, वन टू थ्री, म्हणून लगेच लिहितात पर्याय तीन झाला आन्सर, परंतु ते चुकीचं होतं. पुढे काय केलंय, परंतु गडबडीमध्ये आपण पुढची कमांड वाचतच नाही, एक दोन कमांड एकत्र केलेल्या असतात, इन्स्ट्रक्शन एकत्र केलेले असतात, त्या सूचना पालन, याचा अर्थ असा आहे की जेवढ्या सूचना आहे त्या सूचनांचं पालन करून आन्सर शोधायचं आहे. आईने जर आपल्याला सांगितलं की बाळा दळण आण, दळण बरोबर साखर घेऊन ये, म्हणजे आपल्याला दळण पण आणायचं आहे आणि साखर पण आणायची आहे. जर तुम्ही फक्त दळणच घेऊन आला, साखर जर घेऊन आला नाही, तर तुमचं एक पर्याय म्हणजे आई तुम्हाला रागवेल थोडक्यात, म्हणजे तुम्ही चुकीचे ठराल, ओके तुमचं उत्तर चुकेल. दोन्ही कमांड एकत्र करायचे, तुम्हाला दळण पण आणायचं आहे आणि साखर पण आणायची आहे, आणि जो दळण आणेल साखर आणेल तोच विन होईल. तसंच इथे आहे, इथे आपल्याला जर तुम्ही विचारलं या अक्षरानंतर ओ अक्षर, एक दोन आणि तीन झालं, परंतु विचारलंय यम पूर्वी पी नाही, यम पूर्वी पी आहे, यम पूर्वी इथे आहे, इथे विचारलंय नाही, म्हणजे हे होईल का नाही, यम नंतर, ओके
यमांतर्गत नाही वरती भर दिलेला आहे, म्हणजे आपलं काय उत्तर आहे? दोन वेळा ती नाही असं विचारलेलं आहे. या पद्धतीचे तुम्हाला एक्झाम्पल सूचना पालन या घटकामध्ये सोडवायची आहे. आता समसंख्या विषम संख्या याही वरती एक्झाम्पल विचारलं जातं, तेही पण आपल्याला शोधायचं आहे. आता बघा समसंख्या किती आल्या, विषम संख्या किती आल्या यावरती एक्झाम्पल आपण घेऊया. त्यापूर्वी एक बघा, तुम्हाला मी राज्यांचे नाव राजधानी हे पण विचारलं होतं, असा एक प्रश्न असा आला होता बघा. गो जीव वाणी, सिंपल शब्द आहे गोजी वाणी. या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून एका राज्याचं नाव तयार होतं? बघा गोजीरवाणी हा शब्द आहे, सुचना आहे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून एका राज्याचे नाव तयार होते, मग तुम्हाला क्रमांक द्यावा लागतील. चांगली आहे, त्यामुळे लगेच लक्षात येईल गो आणि वा. पण हे क्रमांक विचारले कोणत्या क्रमांकाच्या, मग इथे आपल्याला क्रमांक शोधावा लागेल. हा एक नंबर, हा दोन, हा तीन, हा चार आणि हा पाच. पर्याय मध्ये दोन तीन एक चार, चार एक चार दोन असे पर्याय असेल तर तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून. मग क्रमांक एक आणि चार, एक आणि चार, एक आणि चार जिथं आहे तिथे तो आपला ऑप्शन येईल. एक आणि चार, चार आणि एक येणार नाही, चार आणि एक चा अक्षर वेगळं होत, वाबो होत. ओके, म्हणजे आपला हे ऑप्शन असेल एक आणि चार. कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून एका राज्याचं नाव तुम्हाला विचारतील, एका राजधानीचं नाव विचारतील, त्यानंतर समानार्थी शब्द विचारतील, विरुद्धार्थी शब्द त्यामध्ये विचारतील. सिंपल आहे. बघा आता अवकाश स्थानक या घटकावरच जवळपास पूर्ण टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न होतो आहे. आता अवकाश स्थानक बघा, एक शब्द आहे या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कावळा या कावळा या अर्थाचा शब्द तयार होईल. सूचना आलेली बघा, जसं मी राजधानी विचारलं, राज्याचं नाव विचारलं, तसंच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं यासाठी आपल्याला शब्द संपत्ती पण चांगली हवी. अवकाश स्थानक कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कावळा या अर्थाचा शब्द तयार होईल. आता आपल्याला कावळा शोधायचा नाही, पण कावळ्याला कोणता एक शब्द आहे समानार्थी हे आपल्याला शोधायचं आहे. मग बघा आता यामधूनच तुमच्या लक्षात दोन तीन वेळेस जर या शब्दाकडे बघितलं
वका काश स्ताम अरेंज अरेंज करून बघायचे शब्द तुमच्याला लक्षात येईल ताक ताक म्हणजे काय पावळा ताक हा शब्द यामध्ये लपलेला आहे म्हणजे तुम्हाला लपलेले जे शब्द आहेत ते पण तुम्हाला शोधता आले पाहिजे ताक हा शब्द यामध्ये तयार होतो या शब्दामध्ये हा एक शब्द लपलेला आहे ताक आणि ताक म्हणजे कावळा कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन याच उत्तर काय असेल तीन आणि सात याच उत्तर काय असेल तीन व सात तीन व सात या अक्षरापासून काक हा शब्द तयार होतो आणि काकलाच काय म्हणतो आपण कावळा म्हणजे तुमचं उत्तर असेल तीन आणि सात यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द माहिती हवे विरुद्धार्थी शब्द माहिती हवे हे तुमचं सामान्य ज्ञान सुद्धा हा घटक यामध्ये दडलेला आहे ओके आता पुढे मला नारंगी पिवळा तांबडा जांभळा हे रंग इंद्रधनुष्यातील रंगाच्या क्रमानुसार लावायचे आहे इंद्रधनुष्य रंगाच्या क्रमानुसार लावल्यास मध्यान्हीच्या सूर्याचा रंग कितव्या क्रमांकावर येईल मध्यान्ह सूर्य बरोबर 12 वाजता संपतो मध्यान्हीच्या सूर्याचा रंग कितव्या क्रमांकावर येईल बघा का निळा नारंगी पिवळा तांबडा जांभळा हे रंग इंद्रधनुष्यातील रंगाच्या क्रमानुसार लावल्यास मध्यान्हीच्या सूर्याचा रंग कितव्या क्रमांकावर येईल हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आता यासाठी इंद्रधनुष्यातील जे रंग आहे त्यांचा क्रम तुम्हाला माहित पाहिजे त्यांचा जर क्रम तुम्हाला माहित नसेल तर हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येणार नाही आता त्याचा सगळ्यांना क्रम माहिती माहिती असतो ताना पिनी बाजा हा त्याचा क्रम आहे उत्तर शोधताना त्याचा अगोदर क्रम तुम्हाला माहित पाहिजे ता ना पी ही नी पा जा आणि हे जे रंग आहे ते वर दिलेले रंग त्या इंद्रधनुष्यातील रंगाच्या क्रमानुसार लावायचे आहे आणि मध्यान्हीच्या सूर्याचा रंग कितव्या क्रमांकावर येईल आपण ठरवायचं आहे आता ता ना पी ही नी पा जा ता म्हणजे बघा ना तांबडा घेतला इथे आहे नारंगी
पिवळा हिरवा इथे नाहीये नाही तो आपल्याला घ्यायचा नाहीये निळा पा म्हणजे पारवा आणि जा म्हणजे जांभळा असा आपण क्रम लावला होता हे तुम्हाला माहित पाहिजे त्यासाठी ता ना पी ही नी पाजा हा इंद्रधनुष्यातील रंगांचा क्रम आहे आणि इंद्रधनुष्यामध्ये किती रंग आहे सात 1 2 3 4 5 6 7 आपल्याला एक्झाम्पल मध्ये किती दिले 1 2 3 4 5 तर यांचा क्रम यानुसार लावायचा आहे ता तुम्ही तांबडा सिलेक्ट केला ओके ना नारंगी सिलेक्ट केला ओके पी पिवळा इथं ही हिरवाली कारण हा एक्झाम्पल मध्ये उदाहरणामध्ये हिरवा दिलेला नाही नी म्हणजे निळा निळा पण आहे पा पारवा नाही जा जांभळा आहे आणि आता सूर्याचा रंग बरोबर सूर्य मध्यानीच्या वेळेस आल्यानंतर सूर्याचा रंग कसा असतो हे सगळ्यांनाच माहित आहे पिवळा कसा असतो पिवळा याच उत्तर काय मग 1 2 आणि 3 तर याचं उत्तर काय 3 म्हणजे कितव्या क्रमांकावर आहे सूर्याचा रंग कितव्या क्रमांकावर येईल तर तो तिसऱ्या क्रमांकावरती येईल कितव्या क्रमांकावरती तिसऱ्या म्हणजे तुम्हाला इंद्रधनुष्याच्या रंगांचा क्रम सुद्धा सूचना पालक या ठिकाणी माहिती पाहिजे म्हणजे ती कोणत्याही प्रकारची सूचना तुम्हाला ते विचारू शकतात समजले सर्वांना ओके सर्वांना हे लेक्चर आवडलं असेल काहींना जर विचारायचं असेल तर आपण विचारू शकता ओके हा सर्वांचे या क्लासमध्ये आपण सर्वजण जॉईन झाला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद सुंदर असतं आपण सखोल ज्ञान मुलांना दिलेलं आहे एका दिवसाचा अभ्यास नाही विद्यार्थी मित्र हो हा तुम्ही जर आजपासूनच अभ्यास करायला सुरुवात केली वाचनाला जर सुरुवात केली तर निश्चितच तुम्ही आपल्या ठरलेल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि आजचा क्लास संपलेला आहे जय